चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील सुरेंद्र देवाडकर यांचा शुक्रवारी घरी मृत्यू झालाय. मात्र हा मृत्यू वनरक्षकांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप मृताची पत्नी मुलाने केला आहे. बाबूपेठ परिसरातील सुरेंद्र देवाडकर, विलास मुट्टावार, अनिता मुटावार, किशोर ठाकूर ही मंडळी जंगलात सरपण आणण्यासाठी गेली होती. यावेळी जोनोना वनविभागातील वनरक्षक बालाजी राठोड यांनी या नागरिकांना बेदम मारहाण केली. मारहाणीत सुरेंद्र देवाडकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. अखेर शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वनरक्षक बालाजी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार कुटुंबियांनी रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. मृताचा मुलगा आहे. माझे वडील जंगलामध्ये सरपण आणायला जायचे, तर सोमवारच्या दिवशी ते त्यांच्या सोबत जंगलात गेले. तर तिथे त्यांना राठोड या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अफसरांनी कंप्लेंट न करता त्यांना तिथं मारधाड केली. त्या मारधाडीमुळे माझे वडील 2 दिवस घरी नाही आले आणि ते त्यांच्या मित्राच्या इथं थांबले होते. जेव्हा ते घरी आले तर त्यांचा हात पूर्णपणे सिधा होत नव्हता आणि मला 100% वाटत आहे त्यांना त्या मारधाडीमुळे त्यांचा मृत्यू झाला.